जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी संस्थेचे श्रद्धास्थान स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या 22व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचं औचित्य साधून 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व उपस्थित सर्वांनी स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहिली. समारंभ अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांनी राज्य तसेच देशपातळीवर तर महाविद्यालयांनी विद्यापीठ स्तरावर मिळवलेली सर्वोत्कृष्ट मानांकने सर्वांसमोर विशद केली. फक्त पुस्तकी शिक्षण न घेता व्यवहारिक शिक्षणाची कास धरली पाहिजे, त्यासाठी आळस न करता प्रचंड मेहनत व चिकाटीने अभ्यास केला तर यश निश्चितच मिळेल असे प्रतिपादन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्या त्यावेळेत ते काम पूर्ण झाले तरच प्रगती होत असते. तसेच तुमच्या चमकदार कामगिरी मागे आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे असतात. वडिलांनी आम्हाला शिस्त आणि संतांचे संस्कार शिकविले आहेत आणि आजपर्यंत त्यांचे आम्ही पालन करत आहोत असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हॉइस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गर्दे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, सुशीला घरत, कृषाली वाघमारे, माध्यमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापक सुभाष मानकर, प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, मराठी माध्यम माध्यमिक विभाग पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, कला वाणिज्य विभाग पर्यवेक्षक अजित सोनावणे, विज्ञान विभाग पर्यवेक्षिका स्वाती पाटील, पर्यवेक्षिका निर्जा अधुरी, पर्यवेक्षिका वैशाली पारधी यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनानंतर संगीत शिक्षिका अर्चना पाटील यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आज 13 जुलै दरवर्षी आपण या दिवशी तुमच्या पिताजींच्या नावानं हे त्यांना आदरांजली वाहून आपण पिताजींच्या त्यांना करत असतो. गौरव करत असतो तर नाळेज साहेबांच्या पहिल्यांदाच आले, पण त्यांनी शब्द वापरले विचारले पिताजी माताजी म्हणून आईला म्हणतो, त्यामुळे कपूर त्यांना माताजी म्हणतो आणि वडिलांना पिताजी म्हणतो. त्यामुळं त्या दोन इतक्या लांब सगळ्यांना पाहिलं तर ते तुमचं अभ्यासक्रमांचा माहिती गोळा करून तर नक्की अतिशय चांगले आहे. त्याच्यामुळं या संस्थेच्या ज्या आहेत त्यांना मला ठाकूर मध्ये आपण शिकतोय तरी वेळ चालू
पीएचडी शेवटच्या स्तरावरती सुद्धा त्यांना आपण प्रशिक्षण दिली आणि अशा सगळ्या तालुक्यांना भरपूर स्कूल प्लस अंदामान कॉलेज बांधला पाहिजे. हैदराबादच कॉलेज देशातील कॉलेजांमध्ये आपला 24वा नंबर आणि महाराष्ट्रामध्ये 14वा. म्हणजे हजारो कॉलेजमध्ये आपण इथं आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. मला आनंद आहे की जसं तालुकाने पात्र आहे तसं चांगल्या पात्रांचं स्त्रियांची लांब शकतो. हैदराबाद शकतो हैदराबाद म्हणजे पुन्हा एक टक्के आहे. तर माझ्या नावानंतर आपल्याला रामदेव ठाकूर स्कूल अभ्यासा आहे सीबीएसई स्कूल आहे. या नावाने मला तो गौरव करताना सांगितलं की देशामध्ये 8,13,000 हायस्कूलनी स्पर्धेत भाग घेतला. केंद्र सरकारने स्पर्धा आयोजित केली होती. तर देशामध्ये भारतात पहिला नंबर रामदेव ठाकूरने मिळवला. अभिमानास्पद्या करायला चालू असतो. माननीय मुख्यमंत्री सिद्धेच आहे ते योजना झाली माझी शाळा सुंदर शाळा त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रात मुंबईला पहिला 21,00,000 रुपयाचं पक्षपालन मिळालं आणि आता त्या कौशल्य हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच एक चांगला आणि उल्लेखनीय कार्यक्रम आहे. कारण आदरणीय ठाकूर साहेबांचे परमपूज्य पिताश्री यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल इवलेशे लोक लागेल द्वारी तयाचा वेलू गेला कगना होईल. अशा प्रकारचं महान कार्य या ठिकाणी आदरणीय पूज्य पिताश्री यांनी केलेलं आहे आणि त्यांचे संस्कार त्याचाच वारसा वसा घेऊन पुढं आदरणीय रामदेव ठाकूर साहेबांनी आपलं कार्य पुढं चालू ठेवलेलं आहे. स्वर्गीय चांबुकाना ठाकूर साहेब आणि माताजी बांबूबाई यांनी ज्या रत्नाला जन्म दिला ते रत्न म्हणजे रामदेव ठाकूर साहेब. त्यांच्याविषयी आपल्याला एकच सांगता येईल पुत्र भाव ऐसा गुंडा पुत्र भाव ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी लागो झेंडा. अशा प्रकारे रामदेव ठाकूर साहेब यांनी सर्व क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. राजकारण असेल समाजकारण असेल शिक्षण क्षेत्र असेल साहित्य असेल कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी रामदेव ठाकूर साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं नाही. सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे असा हा परिस आपल्या या संस्थेला लाभलेला आहे. जे जे साहेबांच्या संपर्कात आले सहवासात आले त्या सर्वांचंच सोनं या ठिकाणी झालेलं आहे. आणि जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं खरोखरच एक चांगल्या प्रकारचं भाग्य आहे की एक चांगली शाळा आहे चांगल्या प्रकारचं शिक्षण देणारी दर्जेदार शिक्षण देणारी अशी ही शाळा आहे. तिथे शिक्षकही चांगले आहे. मंजिल उन्हीं को मिलती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. क्यों ही पंख होने से कुछ नहीं होता क्यों ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है. तर विद्यार्थी बांधवांनो आपले जे हौसले आहेत आपली जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती आपण काय केली पाहिजे प्रबळ इच्छाशक्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे उठा जागे व्हा
जेव्हा काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं त्यावेळेस तुम्ही चांगलं ऐकता चांगलं शिका आणि तंगार मंगळ दिले तर आयुष्याची तंगार मंगळ हे लक्षात ठेव कायम कारण तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थी नाही आहे तरी पण सर्वसामान्य तर तुम्ही जरी तुम्ही एक रँकमध्ये आलेले प्रीमियरमध्ये आहे तरी पण तुम्हाला याचा तुमचा प्रभाव फार मोठा आहे आणि तो खडतरपणे तर 10वी आणि 12वी हे असे टर्निंग पॉईंट आहे जीवनातले त्या जिथून तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग शोधता आणि जीवनाचा मार्ग शोधताना सतत वीरवृत्ती जागृत ठेवून आणि आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून तुम्ही पुढे जायला पाहिजे. मी अनेक वेळा बघतो प्रवेशाच्या वेळेला जेव्हा प्रवेशाला येतात 25% मार्क मला आयटी पाहिजे सायन्स आयटी पाहिजे बीएससी आयटी पाहिजे असं करू नका. तुमचं चॉईस नक्की चांगलं आहे पण तू चॉईसला आपण न्याय देऊ शकू का ह्याचा पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता आपण बघतो तुम्ही ह्या भारतातले भाग्यवान नागरिक आहात का आम्ही गरीब भारतात जन्माला आलो आणि गरीब भारतातच वाढलो गरीब भारतातच शिकलो. आमच्याकडे त्या वेळेला हायस्कूल पण नव्हतं नी भगतसाहेबांनी तिथं हायस्कूल आलेलं म्हणून शिकलो म्हणून भगतसाहेबांचं नाव आम्ही त्यांच्या संस्थेला दिलेलं आहे. आमच्याकडे कॉलेज नव्हतं आपले चेअरमन रामदेव ठाकूर हे साताऱ्याला गेले कामं आणि शिकाय योजनेमध्ये शिकायला मी थोडासा गफील राहिलो आणि मी नातेवाईकांच्याकडे पुण्याला गेलो एका वर्गातले आम्ही एस एस सी बरोबर झालो. पण अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला चांगल्या भारतामध्ये जन्माला आला खूप मोठे प्रचंड ताकद या युवा शक्तीची भारतामध्ये आहे ही जगामध्ये कुठल्याच देशामध्ये नाही आणि अशा वेळेला तुम्ही तुमचं सन्मार्ग सोडण्याकरता वडीलधाऱ्या मंडळींची शिक्षकांची आणि चांगल्या लोकांची सल्ले घेऊन मगच पुढे जा. उगा कोणतरी काहीतरी करतोय माझा मित्र तो बी एस सी कॉम्प्युटरला गेला म्हणून मी पण जायला पाहिजे असं कुठं हत्ते करू नका. तुमचा चॉईस तुम्हाला असला पाहिजे तुमच्या मित्राच्या चॉईसवर तुम्ही जाऊ नका किंवा मैत्रिणींच्या चॉईसवर तुम्ही जाऊ नका. तर स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि जीवनामध्ये सक्षम बनण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगतो.